तसं नाशिकप्रमाणेच अंबरनाथ तालुक्याला देखील परतीच्या पावसाचा मोठा फटका बसलाय. सततच्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेलं पीक शेतकऱ्याच्या डोळ्या देखत वाया जात आहे. त्यामुळं अंबरनाथ तालुका आणि आसपासच्या परिसरातला शेतकरी प्रचंड हवालदिल झालाय. परतीच्या पावसानं ठाणे जिल्ह्यातील भात शेतीची ही अवस्था केली आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे भाताचं पीक आडवं झालंय. तसंच शेतात पाणी साचलं असून भाताचं उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परतीच्या पावसामुळे अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालाय. अंबरनाथ तालुक्यात 4000 हेक्टर क्षेत्रावर भाताचं पीक असून बहुतांश शेतकऱ्यांचं या पावसानं नुकसान केलंय. यंदा खरीप हंगामात अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांनी शुभांगी, दप्तरी, कोलम 21, रत्ना या जातीच्या भाताची लागवड केली आहे. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आलेल्या पावसाचा भात पिकाला फटका बसलाय. आमचा भात तयार खूप झालेला होता. त्या पावसाचा अंदाज घेतला आम्ही आणि कापणी करून घेतली. परंतु कापणी केल्यानंतर ते आम्ही बांधून वगैरे घेतला आणि पाऊस, कालचा पाऊस एवढा खूप झाला की बांधून ते ठेवलेला पूर्ण भिजून गेला. आमचं शेत पूर्ण पाणी भरला शेतामध्ये. त्यामुळे आमचं जवळजवळ 50,000 रुपयाचा नुकसान झाला याच्यामध्ये. अंबरनाथ परिसरातील काही शेतकऱ्यांनी 4 दिवसांपूर्वीच भाताची कापणी केली होती. मात्र पावसाचं पाणी शेतात साचल्यानं भाताच्या लोंब्या सडू लागल्यात. काढणी केलेला भात कुठे आणि कसा वाळवायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. एकीकडे पावसामुळे पीक धोक्यात आलं असतानाच दुसरीकडे भातावर किडीचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट उडवलंय. परतीच्या पावसाने जमीन कापली, काही लोकांची पण कापली, त्यांची पण नुकसान झाली, माझी पण नुकसान झाली. पाऊस शेतामध्ये भरपूर पाऊस आहे. गुडघ्याच्या वरती पाऊस आहे. तशी तशी वरती जमीन भात तसा वरती पावलेला आहे. किती नुकसान झालेलं आहे? जवळजवळ 1 एकर. पूर्ण 1 एकरमध्ये खोडकिडा म्हणून हा रोग झालेला आहे. त्या खोडकिड्याला उपाय आता आम्ही खुशीवाल्याला बोलवलेलं आहे. मग ते आता कणस बाहेर निघालं, याच्यानंतर तुम्हाला उपाय काही करू शकत नाही आहे. फक्त माझी एवढी दखल घ्यायची, विमा मी काढला आहे, विमा कंपनीने माझ्या विम्याची दखल घ्यावी. या पार्श्वभूमीवर कृषी विभागानं भात पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र ठाणे जिल्ह्यातील या भात उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून नुकसान भरपाई मिळणार का हाच खरा प्रश्न आहे. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, अंबरनाथ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.